बोईसरमध्ये आज डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. बोईसर रेल्वे स्थानक, बस स्थानक व परिसर, त्याचप्रमाणे सरावली, बेटेगाव आणि परिसरातील हजारो अनुयायी या मोहिमेत सहभागी झाले होते. आपण पाहूया याबाबत काही स्वच्छता अभियान होत असतानाची छायाचित्रे. आम्ही श्री बैठक आंबेदे इथून आलो. आजचा स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम आहे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे. हा पूर्ण बोईसर परिसर म्हणजे सरावली, बोईसर आणि इथला आजूबाजूचा सर्व परिसरात स्वच्छता अभियान चालू आहे. आम्ही आता हा सरकारी दवाखाना आहे, इथे बरीचशी कवळं वगैरे होती, पळापाचोळा पडलेला होता. साधारण 800-900 किलो सगळं कचरा जमा केलेलं आहे. आणि हा कार्यक्रम डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी राबवला जातो.